नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदेदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 29 एप्रिल 2021. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण अजूनही जर चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं, तुम्ही चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. या ठिकाणी सबस्क्राईब केल्यामुळे काय होतं, जेवढेही नवीन अभ्यासाच्या रिलेटेड जे व्हिडिओज अपलोड होतील तेव्हा ते व्हिडिओ अपलोड झाल्या त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल. ठीक आहे, चला तर विद्यार्थी मित्रांनो मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न, 25 एप्रिल रोजी भगवान वर्धमान महावीर यांची देशभर जयंती साजरी केली गेली. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही भगवान वर्धमान महावीर होते ते कितीवे जैन तीर्थकर होते? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं, सर्वांचं अभिनंदन. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे काय होते भगवान वर्धमान महावीर हे 24वे जैन तीर्थकार म्हणून ते होते. या ठिकाणी त्यांची देशभर जयंती सुद्धा साजरी केलेली आहे. आता या ठिकाणी एक पॉईंट नोट डाऊन करून घ्या. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण किती जैन तीर्थकार होते असं जर विचारलं तर टोटल आहे 24. याच्यापैकी महत्वाचे तुम्ही लिहून घ्या जी की कदाचित विचारले जाण्याची शक्यता आहे. 24वे तीर्थकार कोण होते? भगवान वर्धमान महावीर. 23वे कोण होते? पार्श्वनाथ. पहिले कोण होते? भगवान ऋषभदेव. आणि दुसरे कोण होते? तीर्थकार अजितनाथ. क्लिअर, गोष्ट लक्षात राहील. ओके, चला आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिल्याकडे. टोटल 12 प्रश्न असतील नेहमीसारखे. 1 ते 12 प्रश्न सावकाश पहा, एकही प्रश्न मिस नका करू. आणि जेवढीही प्रश्नाच्या अतिरिक्त एक्स्ट्रा माहिती सांगेल व्यवस्थितपणे वहीमध्ये लिहून घ्या. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो, अलीकडेच केंद्र सरकारने 2025-26 पर्यंत किती दशलक्ष टन मोहरी उत्पादन करण्याचे लक्ष ठेवलेले आहे? कशाचे? मोहरीचे उत्पादन करण्याचे. 5, 7, 10 की 17? तर प्रश्न क्रमांक पहिलाच योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक डी 17. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, केंद्र सरकारने 2025-26 पर्यंत किती दशलक्ष टन, तर 17 दशलक्ष टन एवढी मोहरी उत्पादन करण्याचे लक्ष ठेवलेले आहे. कोणी? आपल्या केंद्र सरकारने. अशा पद्धतीने पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक दुसरा, कोणत्या कंपनीने अलीकडेच भारताला 135 कोटी रुपयाच्या निधीची घोषणा केलेली आहे? तर या ठिकाणी 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक बी गुगल. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, जे काही गुगलचे सीईओ आहेत सुंदर पिचाई यांनी ही घोषणा नुकतीच केलेली आहे. कोणती? की गुगल ही कंपनी भारताला 135 कोटी रुपयाच्या निधीची घोषणा केलेली आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही निधी देण्यात येणार आहे तो कशासाठी देण्यात आला आहे? जो काही कोरोना पॅन्डेमिक आपल्या भारतामध्ये सुरू झालेला आहे त्याला अनुसरून या निधीची घोषणा केलेली आहे गुगलच्या कंपनीच्या सीईओने. ठीक आहे, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, या निधीचा वापर कशासाठी करण्यात यावा असं सांगण्यात आलेलं आहे. जे काही ऑक्सिजन सप्लायर आहे बरोबर, त्याच्यासाठी किंवा त्याचे इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंट परचेस करण्यासाठी या निधीचा वापर करण्यासाठी किंवा हा निधी त्या वापरासाठी देण्यात आलेला आहे. अशा प्रकारे मग गुगल या कंपनी अशा प्रकारची निधीची घोषणा केली आहे. ते लगेच गुगल बद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया. पहिली गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, हा जरा सुंदर असा गुगलचा लोगो. या ठिकाणी गुगलची स्थापना झाली आहे 4 सप्टेंबर 1998. मुख्यालय आहे USA. या ठिकाणी सीईओ म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी मी आत्ताच सांगितलं कोण आहेत, सुंदर पिचाई. आणि हे जे काही गुगल कंपनी आहे त्याचे संस्थापक कोण होते, लॅरी पेज. अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक तिसरा, युवकांना म्हणजे जे काही आपली सध्याची यंग जनरेशन आहे त्यांना कौशल्य विकासासाठी प्रशिक्षित करण्यासाठी कोणत्या राज्याने मायक्रोसॉफ्टशी करार केलेला आहे? महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तमिळनाडू की राजस्थान? तर या ठिकाणी 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी आंध्र प्रदेश. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आंध्र प्रदेश जे काही राज्य आहे त्या राज्याने काय केलेलं आहे, मायक्रोसॉफ्ट सोबत करार केलेला आहे. कशासाठी, त्याच्या मागचं कारण काय? तर आंध्र प्रदेशमधील जी काही यंग जनरेशन आहे किंवा युवक आहेत त्यांना कौशल्य विकासासाठी प्रशिक्षित करण्यासाठी त्यांनी मायक्रोसॉफ्ट या कंपनी बरोबर करार केलेला आहे. आता या ठिकाणी तुम्ही मला लगेच एका सेकंदामध्ये कमेंट करून सांगायचे आहे की मायक्रोसॉफ्ट ही जी काही कंपनी आहे त्या कंपनीचे सीईओ कोण आहेत. जर कोणाला माहिती असेल तर अवश्य तुम्ही कमेंट करून सांगू शकता. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आंध्र प्रदेश या राज्याने या कंपनीसोबत करार केलेला आहे कौशल्य विकासासाठी प्रशिक्षित करण्यासाठी त्यांच्या राज्यातील मुलांना. तर लगेच आंध्र प्रदेश राज्याबद्दल थोडीशी परंतु अत्यंत महत्वाची माहितीवरती आपण रिव्हिजन टाकून घेऊया. पहिली गोष्ट, आंध्र प्रदेश राज्याची स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956. मुख्यमंत्री आहेत सध्याचे YS जगनमोहन रेड्डी. राज्यपाल आहेत विश्वभूषण हरिचंदन.
आणि ही जी काय आंध्र प्रदेश असं राज्य आहे ते एकमेव असं राज्य आहे ज्या राज्याला तीन राजधानी आहेत. कोणकोणत्या? विशाखापट्टणम, अमरावती आणि कुर्नूल. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर व्यवस्थितपणे इम्पॉर्टंट जेवढे काय राष्ट्रीय उद्यान आहेत ते महत्त्वाचे तीन राष्ट्रीय उद्यान आहेत. कोणकोणते आहेत? व्यंकटेश्वरा, पापीकोंडा आणि राजीव गांधी. आणि धरणावरती जर नजर टाकली तर तीन महत्त्वाचे धरण आहेत जे की बऱ्याच वेळेला परीक्षेला विचारलेले आहेत, सोमसिला, श्रीशैल्यम आणि नागार्जुनसागर. आणि बऱ्याच वेळेला मी सांगतो आंध्र प्रदेश म्हणले की दरवेळेस एक पॉईंट लक्षात ठेवायचा, कोणता? की सतीश धवन स्पेस सेंटर कुठे आहे असा बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही सतीश धवन स्पेस सेंटर आहे ते आंध्र प्रदेश राज्यामध्ये स्थित आहे. आणि आंध्र प्रदेशमध्ये पर्टिक्युलरली कुठे असं जर विचारलं तर श्रीहरिकोटा या ठिकाणी हे स्थित आहे. क्लिअर? पहिला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. त्या अगोदर हा जो उपक्रम आपण सुरू केलाय मराठी विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी आपल्या मायबोली मराठी भाषेमध्ये, हा जर तुम्हाला आवडत असेल तर अवश्य तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता. दरवर्षी 24 ते 30 एप्रिल रोजी कोणता आठवडा साजरा केला जातो? म्हणजे कोणत्या दरम्यान? 24 एप्रिल ते 30 एप्रिल हा जो काय आठवडा आहे तो आठवडा कोणता आठवडा म्हणून साजरा केला जातो? साहजिक आहे तुम्हाला फोटोच्या माध्यमातून लगेच याचं उत्तर समजलं असेल. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक ए, जागतिक टीकाकरण आठवडा. इंग्लिशमध्ये सांगायचं म्हटलं तर काय असणार आहे? वर्ल्ड वॅक्सिनेशन वीक. क्लिअर? WVW, वर्ल्ड वॅक्सिनेशन वीक. वॅक्सिनेशन म्हणजे काय? टीकाकरण. तर या ठिकाणी मग 24 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान जागतिक टीकाकरण आठवडा म्हणून आपण साजरा करण्यात येतो किंवा आपल्याद्वारे साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न पाहिजे, प्रश्न क्रमांक 5. ऑस्कर जो काही पुरस्कार होता 2021 चा 16, त्यामध्ये अग्रणी भूमिकेमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेताचा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? तर या ठिकाणी 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अँथनी हॉपकिंग्स. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, अँथनी हॉपकिंग जे काही अभिनेते आहेत त्यांनी अग्रणी भूमिकेमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावलेला आहे. कोणत्या सोहळ्यामध्ये? ऑस्कर पुरस्कार 2021 च्या 16. मला वाटते आपण 2 दिवसापूर्वी याच्यावरती अशाच प्रकारचा एक प्रश्न पाहिला होता, परंतु त्यामध्ये काय होतं? सर्वोत्कृष्ट फिल्म कोणती आहे ऑस्कर 2021 ची, अशा प्रकारचा प्रश्न आपण पाहिलेला होता. तर या ठिकाणी मग विद्यार्थी मित्रांनो, ऑस्कर पुरस्कार 2021 बद्दल बोलण्यात आलं, तर लगेच या पुरस्काराबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया. जो काही 2021 चा ऑस्कर देण्यात आला होता त्याच्याबद्दल 5-6 महत्वाचे पॉईंट लिहून घ्या जे की सर्रास विचारले जातात त्या टाईपचे प्रश्न. या ठिकाणी या वर्षीचा जो काही ऑस्कर अवॉर्ड होता त्याचं संस्करण किंवा त्याचं इडिशन किती होतं, तर 93 नंबरचं ऑस्कर अवॉर्ड देण्यात आलेला आहे यावर्षी. या ठिकाणी या ऑस्कर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला देण्यात आला आपण आत्ताच पाहिलं, अँथनी हॉपकिंग्स या अभिनेत्याला देण्यात आलं. या ठिकाणी या सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला देण्यात आला, तर त्यांचं नाव आहे फ्रान्सिस मॅक डॉमर्ड. या ठिकाणी सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून कोणत्या चित्रपटाची निवड करण्यात आली, तर नोमॅड लँड या नावाच्या चित्रपटाची सिलेक्शन करण्यात आलं आहे किंवा निवड करण्यात आली आहे या चित्रपटाची. कोणत्या? नोमॅड लँड. आणि या ऑस्कर अवॉर्ड 2021 मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणजेच काय बेस्ट डायरेक्टर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे, तर त्यांचं नाव आहे सी झाओ. क्लिअर? तर अशा प्रकारे कितव इडिशन आहे, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक. याच कॅटेगरीवरील बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जातो याच 5 मुद्द्यावरती. क्लिअर? तर एकाखाली एक सुव्यवस्थितपणे लिहून घ्या. पुढचा प्रश्न पाहिजे, प्रश्न क्रमांक 6. सिप्री जी काही आहे तर त्या सिप्री एजन्सीच्या अहवालानुसार 2020 मध्ये सर्वाधिक लष्करी खर्च करणाऱ्या देशांमध्ये आपल्या भारताचा क्रमांक कितवा आहे? तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 3. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला भारत कितव्या क्रमांकावर आहे? 3 नंबरवरती आलेला आहे. मग तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल, सर पहिल्या दुसऱ्या नंबरवरती कोण आहेत, चौथ्या 5व्या नंबरवरती कोण आहेत? तर लगेच लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या नंबरवरती आहे स्वाभाविक आहे USA, म्हणजेच काय? युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. या ठिकाणी हा जो काही देश आहे तो पहिल्या नंबरवरती आहे. यांनी खर्च जवळपास किती केलेला आहे? $732 बिलियन एवढा हा खर्च केला आहे 2020 मध्ये त्यांच्या लष्करावर. या ठिकाणी 2 नंबरला आहे विद्यार्थी मित्रांनो चायना हा देश, म्हणजे चीन हा देश. त्यांनी जवळपास $261 बिलियन एवढा लष्करी खर्च केलेला आहे. आणि 3 नंबरला आहे आपला प्यारा देश भारत देश. या ठिकाणी आपल्या देशाने जवळपास $71 बिलियन 2020 मध्ये लष्करी खर्च केलेला आहे. तसेच जर तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपल्यानंतर कोण आहे, तर चौथ्या नंबरला कोणता देश आहे? रशिया. त्यांनी $65 बिलियन एवढा खर्च केला आहे लष्करावरती. आणि 5व्या नंबरला आहे सौदी अरेबिया, त्यांनी $62 बिलियन खर्च केलेला आहे. तर अशा प्रकारे पहिला नंबर आहे USA, दुसरा नंबर आहे चीन, तिसरा नंबर आहे भारत,
चौथा नंबर आहे रशिया आणि पाचवा नंबर आहे सौदी अरेबिया. तर अशा प्रकारे प्रश्नाचं जर आपण उत्तर पाहायचं म्हणलं तर आपल्या भारताचा क्रमांक किती आहे? तिसरा. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक सातवा. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने 14 दिवसांच्या कोविड कर्फ्यूची कडक लागू करण्याची घोषणा केलेली आहे? कळला प्रश्नाचा अर्थ तुम्हाला? तर कोणता असं राज्य आहे त्यांनी 14 दिवसाचा जो काही कोविड पॅन्डेमिक सुरू आहे त्याच्यामुळे कडक कर्फ्यू लागू करण्याची घोषणा केलेली आहे? तर सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कर्नाटक. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कर्नाटक राज्य सरकारने 14 दिवसांच्या कोविड कर्फ्यूची कडक लागू करण्याची घोषणा नुकतीच केलेली आहे. या ठिकाणी जर आपल्या महाराष्ट्र राज्याबद्दल जर विचार करण्यात आला तर आपण कालच न्यूज पाहिली, जवळपास 15 मे पर्यंत जो काही लॉकडाऊन आहे तो एक्सटेंड करण्यात आलेला आहे. म्हणजेच काय, पुढे नेण्यात आलं आहे, पुढे सरसरलेलं आहे. कशामुळे? कोविड पॅन्डेमिकच्या कारणामुळे. क्लिअर? तर अशा प्रकारे या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? कर्नाटक राज्य. तर लगेच जाता जाता कर्नाटक राज्याबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कर्नाटक राज्याची स्थापना झाली होती 1 नोव्हेंबर 1956. मुख्यमंत्री आहेत सध्याचे BS येडियुरप्पा, राज्यपाल आहेत वजूभाई वाला आणि कर्नाटक राज्याची राजधानी आहे बेंगलुरु. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जर महत्वाचे राष्ट्रीय उद्यान पाहिले तर कोणकोणते आहेत? बांदीपूर, कुद्रेमुख, अंशी आणि बॅनरगट्टा. आणि धरणाच्या बाबतीत पाहिलं तर 5 महत्वाचे धरण आहेत, तुंगभद्रा, कद्रा, अलमाटी, कृष्णराजा आणि नारायणपूर. क्लिअर? पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक आठवा. टेनिस स्पर्धा बार्सिलोना ओपन 2021 चे एकेरी पदक कोणी जिंकलेले आहे? तर या ठिकाणी आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. स्वाभाविक आहे त्या प्लेयरचं नाव तुम्हाला सर्वांना माहित पाहिजे, राफेल नदाल. तर या ठिकाणी या प्लेयरने, या खेळाडूने जी काही टेनिस स्पर्धा होती बार्सिलोना ओपन 2021 या स्पर्धेचे एकेरी पदक नुकतेच जिंकलेले आहे. त्यांचं नाव काय आहे? राफेल नदाल. पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बघूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक नववा. बुक्स अँड ऑथर या कॅटेगरीमध्ये कदाचित हा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे काळजीपूर्वक ऐका. द लिव्हिंग माउंटन अ फॅबल फॉर अवर टाइम्स नावाचं एक पुस्तक आहे, तर त्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत किंवा त्या पुस्तकाचं लेखन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? तर नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक डी, अमिताभ घोष यांच्या हस्ते या पुस्तकाचं लेखन करण्यात आलं आहे. पुस्तकाचं नाव काय आहे? द लिव्हिंग माउंटन. पुढे काय आहे? अ फॅबल फॉर आवर टाइम्स असं प्रकारचं हे पुस्तक आहे. व्यवस्थितपणे ऐका आणि व्यवस्थितपणे लिहून घेऊ शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारे अमिताभ घोष हे या पुस्तकाचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक दहावा. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, 2 स्टार मार्क करून ठेवा. अतनु दास आणि दीपिका कुमारी हे जे काही 2 प्लेयर्स आहेत ते अलीकडेच भरपूर चर्चेमध्ये आलेले होते. तर विद्यार्थी मित्रांनो हे जे काही 2 खेळाडू आहेत अतनु दास आणि दीपिका कुमारी हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक ए, धनुर्विद्या. त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? आर्चरी. काय म्हणतो? आर्चरी. तर त्याच्यामुळे मग हे विद्यार्थी मित्र, हे जे काही 2 प्लेयर आहेत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे आहेत अलीकडले अतनु दास आणि या आहेत दीपिका कुमारी. या ठिकाणी मग ही कशामुळे चर्चेत आले आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो हे जे काही आर्चरी वर्ल्ड कप झाला होता, धनुर्विद्या वर्ल्ड कप झाला होता, तर या धनुर्विद्या विश्वचषकामध्ये या दोघांनीही सुवर्ण पदक जिंकलेलं आहे आपल्या भारताच्या साईडने, त्याच्यामुळे हे दोघे जण चर्चेमध्ये खूप आलेले होते. क्लिअर? तर अशा प्रकारे धनुर्विद्या या खेळाशी ते संबंधित आहेत अतनु दास आणि दीपिका कुमारी. अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 11वा. दरवर्षी वर्ल्ड डे फॉर सेफ्टी अँड हेल्थ ऍट वर्क नावाचा एक दिवस असतो, तो कधी साजरा केला जातो? तर 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 28 एप्रिल. तर विद्यार्थी मित्रांनो 28 एप्रिलला दरवर्षी वर्क डे फॉर सेफ्टी अँड हेल्थ ऍट वर्क नावाचा दिवस साजरा करण्यात येतो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो याही ठिकाणी ऑप्शन नंबर ए मध्ये दिला आहे 25 एप्रिल. तर 25 एप्रिलला आपण साजरा करतो जागतिक मलेरिया दिवस. आपण आत्ताच पाहिलं 28 एप्रिलला आपण काय साजरा करतो? वर्ल्ड डे फॉर सेफ्टी अँड हेल्थ ऍट वर्क. त्यानंतर 24 एप्रिलला आपण साजरा करतो राष्ट्रीय पंचायत राज दिवस. आणि 19 एप्रिलला आपण साजरा करतो वर्ल्ड लिव्हर डे, म्हणजेच काय? जागतिक यकृत दिवस. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजचा शेवटचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 12वा. T20 मध्ये सर्वात वेगवान 2000 धावांपर्यंत पोहोचणारा फलंदाज कोणता ठरलेला आहे? तर या ठिकाणी 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बाबर आझम. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हा जो काय प्लेअर आहे तो पाकिस्तान या देशाचा आहे. तर या खेळाडूने अत्यंत चांगला रेकॉर्ड केलेला आहे. बाबर आझम यांनी 2000 धावांपर्यंत पोहोचणारा पहिला खेळाडू बनलेला आहे. कोणत्या फॉर्मॅटमध्ये? T20 या फॉर्मॅटमध्ये. क्लिअर?
तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हे होते अशा प्रकारचे आजचे 12 प्रश्न उपक्रम कंटेंट आणि हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी हा कसा वाटला अवश्य कमेंट करून सांगा. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न काय आहे, प्रश्न जागतिक बौद्धिक संपत्ती दिवस प्रत्येक वर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो, 23 एप्रिल, 24 एप्रिल, 25 एप्रिल की 26 एप्रिल. तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थिनींना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाइप करून सांगा. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं याचं सुद्धा अनुकरण करणं तेवढंच जास्त इम्पॉर्टंट सुद्धा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या PDF तुम्हाला लगेच भेटून जाईल. या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा, ठीक आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा, तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिंदासपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल, ठीक आहे. आता भेटूया उद्या सकाळच्या 7 वाजताच्या भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद.